नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्य मागासवर्गीय आयोगाची घोषणा करून विजय वडेट्टीवार यांनी एक आणखीन नवा वाद जन्माला घातला. ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की हा आयोग कुठल्याही कामाचा नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर जे जे काही करायला अपेक्षित आहे त्यात या आयोगाची स्थापना असू शकत नाही. अपेक्षित असलेला आयोग वेगळाच आहे आणि त्यानं करायची कामंसुद्धा वेगळी आहेत. एकूणात काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाच्या बाबत हे राज्य सरकार गंभीर आहे का असा सवाल त्यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या घेतलेल्या निर्णयाचं कणखर समर्थन केलेलं आहे. वडेट्टीवार म्हणतात की जो आयोग त्यांनी स्थापन केला आहे तो घटनात्मक आहे आणि तोच आयोग हा ओबीसींच्या राज्य निवडणूक अंतर्गत असलेल्या आरक्षणाच्या बाबत ठाम भूमिका घेऊ शकतो. ज्या ज्या पद्धतीच्या गोष्टी कोर्टाकडून सांगितलेल्या आहेत त्या या आयोगाकडूनच होणार आहेत. एकूणात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आलेली संक्रांत आयोगाच्या निर्मितीमुळे कशी संपेल याबाबतची चर्चा लक्षवेधीच्या या भागामध्ये. आपल्या सोबत या चर्चेसाठी कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत डॉक्टर अशोक जीवतोडे आहेत, हे आयोगाचे सदस्य आहेतच, त्याचबरोबर ते वडेट्टीवारांचे समर्थक म्हणूनही परिचित आहेत. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत, आरक्षणाचे अभ्यासक आहेत आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या निमित्तानं त्यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. माझा पहिला प्रश्न हरिभाऊ राठोड यांना आहे. हरिभाऊ राठोड, विजय वडेट्टीवार म्हणतात त्यांनी स्थापन केलेला आयोग कुठंच चुकू शकत नाही आणि तो कोर्टानं सांगितलेली अपेक्षित असलेली ओबीसींचं आरक्षण टिकवण्याच्यासाठी गरजेची सगळी कामं करू शकतो, तुम्हाला हे पटत का नाहीये हरिभाऊ राठोड? नाही, मुळीच नाही. आपल्याकडे परमनंट आयोग आहे, त्याचं ऑफिस पुण्याला आहे, त्याचं नाव आहे राज्य मागासवर्गीय आयोग. आणि काल जे घोषणा केली ती समजा तुम्ही सदस्य नेमले होते तर बातमी काय असायला पाहिजे होती की आम्ही 9 सदस्य घेतले आयोगात, परंतु माननीय मंत्र्यांनी काय म्हणावं की आम्ही अध्यक्ष नेमला आहे. त्यांचं नाव सांगितलं की रिटायर्ड हायकोर्टाचे जज आनंद निरगुडेजी. आता आनंद निरगुडेजी ऑर्डर 3 मार्चला झालेली आहे, म्हणजे नोटिफिकेशन 3 मार्चला झाली आणि 30 मार्चला ते जॉईन झाले. मग 3 मार्चला हे सगळे झोपले होते का? त्यावेळेस का घोषणा केली नाही? त्यावेळेस का प्रचार झाला नाही? त्यावेळेस 0 किंमत होती आयोगाला. आणि कालपासून जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हापासून जनगणनेला महत्व आलं आहे, तेव्हापासून हे आयोगाला महत्व आलेलं आहे. परंतु तुम्हाला परत सांगतो, ते काहीही सांगो, ते मंत्री म्हणून काही सांगत असतील तरी हे जे आयोग आहे कदाचित त्यांना माहित नसेल हे आयोग कशासाठी आहे. या आयोगाची आपण हरिभाऊ राठोड एका मंत्र्याच्या बाबतीत आणि त्यात सुद्धा याच समाजाच्या मंत्र्याच्या बाबत इतकं ठामपणे कसं सांगू शकता? मग जर तुमचं म्हणणं मान्य करायचं असेल हरिभाऊ, तुमचे आक्षेप मान्य करायचे असतील तर एक वेगळा तर्क मी मांडतो. मला सांगा, वडेट्टीवारांना चुकीची माहिती दिली जाते का की वडेट्टीवारांना विषय कळलेला नाहीये? वडेट्टीवारजी माहितीच घेत नाही. जसं ती नोट आली असेल मुख्यमंत्र्याकडनं त्यांना घाई झालेली होती, की घाई झालेली होती म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं. तोपर्यंत त्यांनाही माहीत नव्हतं काय नाही नेमकं. म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटचं परमनंट आयोग जेव्हा ते अध्यक्ष महोदय 30 मार्चला जॉईन झाले, 3 मार्चला नोटिफिकेशन होते आणि त्यांना माहीत नाही आणि संभ्रम निर्माण करतात आणि नंतर सांगतात की कदाचित आम्ही त्यांना हे काम देऊ, असं होत नाही. कारण 3 न्यायमूर्ती म्हणजे 3 जजेस कॉन्स्टिट्यूशन बेस्डने सांगितलंय, स्वतंत्र आयोग नेमा, उचित आयोग नेमा,
त्यात एक्सपर्ट लोक पाहिजे, ते राजकीय लोक भरून चालत नाही. काल जे नऊ लोक आले ते राजकीय पार्श्वभूमीचे लोक आहेत. अच्छा हरिभाऊ राठोड, आपलं असं म्हणणं आहे की अभ्यासकांना घ्या आणि प्रश्न मिटवा, तसं झालेलं नाहीये. जीवतोडे याचं उत्तर देतील. डॉक्टर साहेब बोला. डॉक्टर अशोक जीवतोडे. आदरणीय राठोड साहेबांनी जे म्हटलं त्याच्याशी मी सहमत नाही. कोणत्याही आयोगाची स्थापना ही कायदेशीर प्रक्रिया असते. कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे अध्यक्षाची निवड झाल्यानंतर काल सर्व सदस्यांची निवड होऊन सर्व पूर्णतः आयोगाची स्थापना झाली आहे. वडेट्टीवार साहेबांनी जे केलं ओबीसीच्या बाबतीत त्यांचं अभिनंदन करण्यास ते पात्र आहे. मात्र हा जो आयोग नेमून आज पूर्ण झाला आहे त्या आयोगाने लवकरात लवकर आपलं कार्य सुरू करून ओबीसीवर जो अन्याय आजपर्यंत होत आला आहे तो अन्याय दूर करण्याचं काम यांनी केलं पाहिजे. बिल्कुल नाही, बिलकुल नाही. मुद्दा इथे असा उपस्थित होतोय हरिभाऊ, तुम्हाला आता हा मुद्दा पटत नाहीये, पण एक मिनिट, जे जीवतोडेंनी सांगितलं त्याच निमित्ताने मला जीवतोडेंना एक आणखीन प्रश्न विचारू द्यात. जीवतोडेजी, सुप्रीम कोर्टाने जे जे करायला सांगितलेलं आहे ओबीसींच्या आरक्षणाला टिकवायला, ते सगळं काम हा आयोग करू शकणार आहे का? अशोकराव, बिलकुल करू शकणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये कुठेही असं म्हटलं नाही की राजकीय आरक्षण 50% वर झालं म्हणून त्यांनी रद्द केलं. 50% आज जर तुमचं ते हे आरक्षण असतं तर ते मान्य झालं असतं. नाही, तुम्ही प्रश्न काय विचारला, उत्तर काय देतात बघा. काय गफलत काय होतीये हरिभाऊ, गफलत काय होतीये सांगा. गफलत ही होते की या लोकांना माहीतच नाही की आपल्या इथे एक परमनंट आयोग आहे, त्याचं नाव आहे राज्य मागासवर्गीय आयोग, त्याचा ऑफिस आहे पुण्याला, आणि याचं कार्यक्षेत्र काय की एखाद्या समाजाला ओबीसीमध्ये घालणे किंवा ओबीसीमधून वगळणे. ओबीसीच्या लिस्टमध्ये जेव्हा तो मागास ठरतो, उदाहरणार्थ मराठा समाज, त्यांच्यासाठी ते गायकवाड होतं, गायकवाड जे त्या आयोगावर होते तेच आयोग आहे. जे गायकवाड रिटायर झाले त्याच्यावर यांना बसवलं, हे एवढं माहित नाही यांना. त्यामुळे जीवतोडेजी उत्तर द्या, कशी होते जीवतोडेजी उत्तर द्या, तुम्हाला पट्टा आहेत का हे मुद्दे, तुम्ही उत्तर द्या पटकन. सदस्यांची होते, त्या सदस्याला हे माहित नाही. ते असे चालणार नाही, हे तर फेकून देईल कोर्ट. इथे एक्सपर्ट लोक पाहिजे, स्टॅटिस्टिकल डाटा जाणणारे, या क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्यांनी यापूर्वी मागासवर्गीयांच्या संदर्भात संशोधन केलेलं आहे, असे लोक पाहिजे. ठीक आहे, याचं उत्तर घेऊयात. हरिभाऊ एक मिनिट थांबा, हरिभाऊ जीवतोडे यांना उत्तर देऊ द्या, तुमच्या तांत्रिक मुद्द्याचं उत्तर त्यांच्याकडून लागेल. बोला अशोकराव. अशोकराव आवाज येतोय का? नाही, काही तांत्रिक कारणांमुळे अशोकरावांचा आवाज पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत आणि आपला आवाजही त्यांच्यापर्यंत जात नाहीये. एकदा तपासायला लागेल त्या संदर्भातली माहिती आणि आपण लगेचच हरिभाऊंना त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न करूया. हरिभाऊ, आपण असं म्हणता आहात ना की या आयोगाच्या निर्मितीमुळे सध्याच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये अपेक्षित असलेलं हितसाध्य होणार नाहीये ओबीसी समाजाचं, पण तत्पूर्वी एकदा आपल्या प्रेक्षकांनाही सांगूयात हा आयोग कसा आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत ती सगळी माहिती पोचवू की नक्की आयोगावर कोण गेलंय आणि आयोगावरची मंडळी काय क्षमतेची आहेत, त्याची माहिती आता स्क्रीनवर येते, ती आपण बघणार आहोत. आयोगाच्या संदर्भातला हा तपशील पहा. वडेट्टीवारांनी काल असं सांगितलं की अध्यक्षपदी जस्टिस आनंद निरगुडे असतील, प्राचार्य बबनराव तायवाडे सदस्य आहेत, ॲडव्होकेट चंद्रलाल मेश्राम हेही सदस्य आहेत, ॲडव्होकेट बालाजी किल्लीरीकर हे एक नाव आहे, संजीव सोनावणे हे एक नाव आहे, ही सर्व सदस्य मंडळी आहेत. डॉक्टर गजानन खराटे हेही सदस्य आहेत, डॉक्टर निलिमा सराफ याही सदस्य आहेत. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत, अशोक जीवतोडेजी आहेत. डॉक्टर अशोक जीवतोडे, आपण हरिभाऊंच्या तर्काला उत्तर देणं अपेक्षित आहे. हरिभाऊ काय म्हणतायत? तर अभ्यास असणारी माणसं ठेवा, राजकीय पार्श्वभूमीची माणसं नकोत, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कडून या माणसांकडून अपेक्षित हितसाध्य होणार नाही आहे ओबीसी समाजाचं. पुढचा मुद्दा हरिभाऊंचा अत्यंत गंभीर आहे. जेव्हा कोर्टात ही नावं जातील त्यावेळेला कोर्ट ह्या सगळ्या नावांना आणि या आयोगाला पण बरखास्त करून टाकेल किंवा दुर्लक्ष करून देईल. बोला अशोकराव.
माझ्या मते या ठिकाणी आयोगाचे निवृत्त न्यायाधीश आदरणीय निरगुडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी जी नाव या ठिकाणी सदस्य म्हणून देण्यात आली आहे ती सर्व योग्य अशा व्यक्तींचीच आहे. उदाहरण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. इतर मेश्राम सर आहे, सोनवणे सर आहे, खराटे सर आहे, मॅडम आहे, सराफ मॅडम, या सर्वांची निवड करत असताना हा जो क्रायटेरिया पाहिजे की त्यांना सर्व नॉलेज असावं, त्यापेक्षा जास्त विद्वत्ता असलेली ही माणसं आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही आता अशोकराव, तुम्ही या सदस्यांच्या नावांचं समर्थन केलं आणि तुम्हाला असं वाटतं की ही माणसं विद्वान मंडळी आहेत, पण हरिभाऊंनी सांगितलंय की ही माणसं राजकीय सुद्धा आहेत, याला कसं आक्षेपानं नाकारणार, या आक्षेपाला कसं नाकारणार? प्रत्येक व्यक्तीला दोन पैलू असतात, सामाजिक काम करत असताना, समाजाचं काम करत असताना राजकीय त्याला रंग चढत असतो, परंतु ही जी नावं आहे ही फ्रंट मध्ये येणारी राजकीय नावे नाहीत. अच्छा, मग तुम्हाला असं म्हणायचंय का की हरिभाऊंना आयोगात घेतलं नाही म्हणून हरिभाऊंचा विरोध आहे? बिलकुल बिलकुल, तसंच म्हणायला काही हरकत नाही. अशोकराव, कशाच्या आधारे पण आपला हा तर्क येतोय समोर? बघा, या ठिकाणी ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं कार्य करत असताना आज मला 6-7 वर्ष झाली आहे. बर, जी जी आकडेवारी आयोग म्हणून काम करत असताना आवश्यक असलेली जी जी पात्रता आहे तीच पात्रता माझ्या मते या सर्वांच्या अंगी असल्यामुळं आयोग आणि आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य हे पूर्णतः चांगल्या पद्धतीनं निवडले आहे. ठीक आहे, आपण वारंवार आयोगाच्या सर्व सदस्यांचं समर्थन करताय आणि मगाशी माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हाही मुद्दा आणलात की हरिभाऊंना आयोगावर घेतलं नाही म्हणून त्यांना ते आयोग अयोग्य वाटायला लागलेला आहे. हरिभाऊ, आरोपाचं उत्तर द्या. नाही नाही, मी खासदार राहिलेला माणूस आहे, मी आयोगावर कशाला जाईल? मी हे अशा चिल्लर गोष्टी करणार नाही. स्पष्ट असं आहे की मी दाव्याने सांगतो, आजही जी फाईल मुख्यमंत्र्याकडे गेली की हे 9 सदस्य आम्ही नेमतो, त्याच्या नोटिंगमध्ये बघा, त्याच्या नोटिंगमध्ये हेच असेल की या ॲक्टनुसार आपल्या महाराष्ट्रात आयोग आहे आणि त्याच्यामध्ये अध्यक्षाची नेमणूक झालेली आहे, 30 तारखेला ते जॉईन झालेलं आहे आणि आता मी 9 आयोगाची शिफारस करतो. त्या आयोगाची कार्य काय आहे? तर एखाद्या जातीला ओबीसीमध्ये घालणे, म्हणजे ओबीसीच्या सूचीमध्ये, लिस्टमध्ये किंवा ओबीसीमधून वगळणे, एवढं ठीक आहे. थोडक्यात काय, तर एखाद्या जातीला ओबीसी ठरवणे आणि नर ठरवणे हे ज्याचं काम आहे ते इम्पिरिकल डाटा तयार करू शकून त्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयातून संबंधित आरक्षण पुन्हा मिळवू शकतील का, हा आता पुढचा चर्चेतला मुद्दा आहे. अशोक जीव थोडे आपल्यासोबत आहेत, डॉक्टर अशोकराव उत्तर द्या याचं. आत्ताचा आयोग इम्पिरिकल डाटा तयार करू शकतो? हा आयोग डाटा तयार करू शकत नाही, मात्र समिती हा आयोग जनगणना करू शकतात. जनगणना झाली तर ओबीसींची पूर्णतः किती लोकसंख्या आहे हे माहीत करू शकतात. त्याचबरोबर आपण जे म्हटलं की सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की अनुभवजन्य किंवा इम्पिरिकल डाटा यांनी तयार करावा, ती समिती सुद्धा करू शकते. त्याच्यामुळं आज इम्पिरियल डाटा तयार करण्यासाठी आयोगापेक्षा समिती नेमून अधिक जलद गतीने इम्पिरियल डाटा म्हणजे अनुभवजन्य माहिती तात्काळ जमा करून सुप्रीम कोर्टाला दिली तर हे आरक्षण 50% म्हणजे अशोकराव आपण हरिभाऊंचा अर्धा दावा मान्य केलात. हा आयोग स्वतः थेट नाही काही करू शकत, हरिभाऊ हेच तर सांगतायत. आणि हरिभाऊंचं याच बाबतीत म्हणणं आहे की हा आयोग नेमण्याच्या ऐवजी इम्पिरिकल डाटा करणं, जनगणना करणं, यासाठी एका स्वतंत्र समितीची आणि आयोगाची अपेक्षा आहे, हेच तर ते सांगतायत ना अशोकराव. इम्पिरिकल डाटा जर नसेल तर ते टिकणार नाही. परत तुम्ही म्हणजे गोंधळात गोंधळ करून म्हणजे आरक्षण घालवायला बसले की काय? तुम्ही माहिती घ्या अशोकराव, तुम्ही माहिती घ्या, नीट माहिती घ्या, अभ्यास करा त्याचा आणि नंतर बोला. नाही, इम्पिरिकल डाटा म्हणजे काय हे तरी समजून घ्या, याची माहिती घ्या. सखोल जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला ओबीसी मंत्रालय नव्हतं, ओबीसी मंत्रालय 8 डिसेंबर 2016 राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जो मोर्चा नागपूरच्या अधिवेशनामध्ये धडकला त्या मोर्चाच्या अनुषंगाने फडणवीस साहेबांच्या सरकारने इमिजिएट ओबीसी मंत्रालय दिलं. ओबीसी मंत्रालय दिल्यामुळे ओबीसीचे प्रश्न मार्गी लागू लागले आहेत. ओबीसींच्या अनेक प्रश्नांचा
सोडवणूक करण्यासाठी राज्य मागास आयोगाची ओबीसी मंत्रालय वेगळी गोष्ट अशोकराव, आपण चर्चा कुठे करतो, तुम्ही कुठे घेऊन चाललात? पुढाकार घेऊन राज्य मागास आयोगाच्या सर्व सदस्यासह अध्यक्षांची निवड केली हे जर आपण मान्य केलं, फक्त इम्पिरियल डाटा इमिजिएट देण्यासाठी समितीची स्थापना होणं आवश्यक आहे हे मी मान्य करतो. त्याचबरोबर या मागास आयोगाच्या वतीने इमिजिएट जनगणना ओबीसी. हरिभाऊ मुद्दा, हरिभाऊ मुद्दा पहा, आता अर्धा मुद्दा तुमचा त्यांनी मान्य केला, आता पुढे पुढे असं आहे, तुम्हाला सांगतो हे मुळीच चालणार नाहीये. स्वतंत्र आयोग नेमावं लागेल, स्वतंत्र आयोग नेमून त्याच्या तज्ज्ञ लोक घ्यावं लागतील. त्याला इम्पिरिकल डाटा म्हणजे काय समजून घ्या. इम्पिरिकल डाटा म्हणजे सद्यस्थितीमध्ये सखोल अभ्यास करून आपल्याला म्हणजे मतदारसंघ वही, आता स्थानिक मतदारसंघ कुठले आहे तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदचा समजा यवतमाळ जिल्हा परिषद जर आपल्याला कन्सिडर करायची असेल तर यवतमाळ जिल्हा परिषदचा मतदारसंघ वेगळा आणि नगरपालिकाचा वेगळा, त्याच्यात अनेक नगरपालिका येतील त्यांचा वेगळा, अशा पद्धतीला अशा पद्धतीने वेगवेगळी आकडेवारी येईल आणि त्यानंतर 27% आरक्षण ठरेल. त्या आणि त्यामुळे इम्पिरियल डाटामध्ये इम्पिरियल डाटाचा अर्थ असा होतो की आयोगाला वाटेल ते, वाटेल ते म्हणजे जे आवश्यक आहे ते, आवश्यक आहे ते म्हणजे आपल्याला 27% काढायचं आहे, ते कशाचं, ओव्हरऑल महाराष्ट्राचं नाही तर त्या मतदारसंघाचं. समजा मुंबई महानगरपालिका आहे तर मुंबई महानगरपालिका पुरतं आपल्याला बघावं लागेल, आणि नवीन मुंबई आहे तर नवीन मुंबई महानगरपालिकापर्यंत बघावं लागेल. त्यामुळे इम्पिरिकल डाटाचा अर्थ असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्थाचे मतदारसंघ त्याची त्याची भौगोलिक स्थिती ठीक, त्याचा आकडेवारी आणि त्याचा SC ST प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी येतात इम्पिरिकल डाटा. हरिभाऊ, हरिभाऊ आपण हे वारंवार मांडता आहात की अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या साठी आत्ता जो आयोग घोषित झाला त्या आयोगाकडून अपेक्षित काम होणार नाही. मग मला सांगा, हा आयोग स्थापन करायची घाई किंवा घोषणा करण्याची घाई का पडली आहे? नाही नाही, घाई म्हणण्यापेक्षा प्रसादजी, ते केलं ते काही वाईट नाही आहे, ते वाईट तर रेग्युलर तर आधीच करायला पाहिजे, ते केलं. ही घोषणा करण्यामध्ये जे चूक होत आहे म्हणजे कदाचित मंत्री महोदयांना हेच माहीत नसेल की या आयोगाची कार्यक्षेत्र काय, किंवा जो आयोग 3 मार्चला त्याची नोटिफिकेशन होते, ज्या आयोगाचे अध्यक्ष 30 मार्चला जॉईन होतात ते आज काल कशा पद्धतीने जाहीर व्हायला पाहिजे होतं की आम्ही या आयोगावर 9 सदस्याची नेमणूक केली आहे एवढीच बातमी होती ती. हा आता मग मुद्द्यावर येऊया. आता मला सांगा, जर समजा काल राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य नेमले गेले तर अशोकराव, हे सदस्य नेमण्याचं काम हे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाच्या नंतर ओबीसींचं गेलेलं आरक्षण मिळवण्याच्या साठी आहे असं सांगायची काय गरज होती? अशोकराव बोला, आपल्याला प्रश्न आहे. म्हणण्याची गरज नव्हती, राज्य मागास आयोग या महाराष्ट्रामध्ये पूर्णत स्थापन झाला नव्हता आणि हे स्थापन करण्याचं कार्य आज काल त्यांनी पूर्ण केलं आणि तशी त्या वडेट्टीवार साहेबांनी घोषणा केली की राज्य मागास आयोग स्थापन झाला आहे. मग आता हे राज्य मागास वर्गीय आयोगाच्या स्थापनेच्या नंतर पुढे ओबीसीचं गेलेलं आरक्षण कसं परत येणार? बातमी अशी करायला पाहिजे होती, अशी होती बातमी, या आयोगावर आम्ही 9 सदस्य नेमले आहेत एवढीच बातमी होती. तुम्ही या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे अध्यक्ष कालच नेमला आहे असा मेसेज गेलाय आणि तो नेमका आम्ही सुप्रीम कोर्टाच्या इम्पिरिकल डाटा वगैरे याच्यासाठी नेमला आहे असा मेसेज गेला चुकीचा. आणि ही घाई कशासाठी होती, का घाई करावी मंत्र्यांनी? अशोकराव याचं उत्तर आहे का आपल्याकडे? बघा, पदोन्नती मधलं आरक्षण, राजकीय आरक्षण हा वाद चालूच होता. हा वाद चालू असताना राज्य मागास आयोगाची पूर्णतः स्थापना या राज्यामध्ये झाली नव्हती हे अगोदर मान्य करा की काल राज्य मागास आयोग पूर्णतः सदस्यासहित स्थापन झालाय. राज्य मागास आयोग आता स्थापन पूर्णतः झाल्यामुळं आता आपलं कार्य सुरू करल,
त्यांच्या कार्यकक्षेत ज्या ज्या बाबी येतील त्या त्या पूर्ण करण्याचं कार्य त्या राज्य मागास आयोगाचं राहील. आता हा प्रश्न काय 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 क्षेत्र काय सांगा त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र काय. मुख्य क्षेत्र तर तुम्ही सांगितलंच आहे ज्या ज्या मागास आहेत. बघा किती कन्फ्युजन करतात आमचे मित्र. मागास आयोगाचं कार्य म्हणजे तेवढंच आहे तुम्ही जेवढं सांगितलं आहे. आयोगाची स्थापना करून मागास ज्या जाती आहेत त्यांचं शिफारस करण्याचं कार्य हे राज्य मागास आयोग करेल. चला म्हणजे काय अशोकराव पहा इथे हरिभाऊंचा मुद्द्यातला उरलेला भाग पण मान्य झाला. म्हणजे आता यात एका वाक्यात स्पष्टपणे असं समोर आलं राज्य मागास आयोग हा एखाद्या समाजाला मागास ठरवणे अथवा मागास ठरवलेल्या यादीतून काढून टाकणे या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. आता जर आयोग एवढंच करू शकत असेल तर मग ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं काय, तर मग पदोन्नतीतल्या आरक्षणाचं काय, या सगळ्याच अनेक नव्या नव्या प्रश्नांना अद्यापही उत्तर सापडत नाही. आणि म्हणून मगाशी थोड्या वेळापूर्वी हरिभाऊंनी विचारलेला प्रश्न जास्त गंभीर आहे. आणि हरिभाऊ मला त्या बाबतीत आपल्याला बोलतं करायचं आहे, त्यावर पटकन बोला. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला तुम्हाला ओबीसींचं आरक्षण घालवायचं आहे का. इतकी ठाम आणि इतकी कठोर भूमिका तुम्ही का घ्यावी, हे तर पुरोगाम्यांचं सरकार आहे. नाही तुम्ही असे चुका करणार, तुम्ही स्वतंत्र आयोग नेमणार नाही, यांना सांगणार तुम्ही करा आणि जेव्हा हे कोर्टात जातील तेव्हा ते तीन जजेसनी काय सांगितलं होतं तो कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, तो एक प्रकारचा कायदा झाला, आता तो देशात लागू होणार आहे पुढे, असं समजू नका. 142 प्रमाणे तर निर्णय दिलेला आहे, तो पूर्ण देशात तो लँडमार्क जजमेंट आहे. तर तुम्ही बेसिकली चूक कराल आणि मग ते अडकून बसेल आणि मग सगळं आरक्षण तुम्ही घालवाल तर आम्ही सहन नाही करणार. नाही हरिभाऊ, या सगळ्या घटनाक्रमामध्ये ओबीसी समाज कितपत निराश आहे. हरिभाऊ आपल्याला विचारलं. नाही तुम्हाला सांगतो, नाही नाही याच्यात म्हणजे मागच्या सरकारची तेवढीच चूक आहे, 50% ते दोषी आहे जी आणि 50% हे दोषी आहेत. म्हणजे कोणालाही याच्यात हे देता येत नाही. दोनही सरकार हे सगळे उदासीन होते हे मतदार हे तुम्हाला सांगतो. हा प्रश्न आजपासून नाही आहे. मी 2000 साली मला आठवत गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही मोर्चा काढला होता आझाद मैदान मध्ये. मी गेले 25 वर्ष मी हा प्रश्न लढतो. 2017 मी सामाजिक न्याय यात्रा काढली, एक महिना रणरडत्या उन्हामध्ये मे मध्ये पूर्ण महाराष्ट्र फुलेवाडा म्हणजे पुण्याहून कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली सगळं नागपूर त्या पलीकडे जाऊन दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी यात्रा काढली होती. ठीक आहे, त्यामध्ये जनगणना करा. पण हरिभाऊ आत्ताच्या घडीला ओबीसी मनामध्ये काय चाललंय, हे जे सगळं काही घडतंय या आयोगाच्या आडून आपले सगळे प्रश्न सुटतील असं मंत्री सांगतायत, ओबीसींना कळतंय आणि त्या संदर्भातला आत्ताच्या घडीला त्यांच्या मनातली भावना काय आहे ती पटकन सांगा. वेळेची मर्यादा आहे हरिभाऊ, 30 सेकंद आहेत. नाही त्यांनी आपली चूक दुरुस्त करावी, आमचं काही म्हणणं नाही. हा आयोग चालणार नाही, या आयोगाची कार्यक्षेत्र वेगळी आहे. तुम्ही आणखी एक रिटायर्ड जज आणा, तज्ज्ञ लोक घ्या, त्यातले तज्ज्ञ म्हणजे स्टॅटिस्टिकल जाणणारे, तज्ज्ञ म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्याला कॉम्प्युटरची माहिती आहे ती सगळी माहिती आहे, कारण शेवटी आपला जो कॉम्प्युटरवर सगळं काम चालणार आहे. आणि ती जनगणना अशी झाली पाहिजे की जसं आम्ही त्या आयोगाला भरपूर अधिकार म्हणजे फुल अधिकार, तो कलेक्टरला सुद्धा आदेश देऊ शकला पाहिजे. आणि जसं मतदान करतो आपण, जसं वोटिंग करतो, ते पूर्ण यंत्रणा आपण कामाला लावली पाहिजे. ठीक आहे, आपण अशोकरावांना विचारूयात. अशोकराव, हे सगळं होणार आहे नव्यानं होणार आहे का आता जो आयोग स्थापन झाला आहे ज्याचे सदस्य नियुक्ती झाली त्यांच्याचकडून अपेक्षा बाळगायची आहे. कुठं विचारलं अशोकराव? अशोकराव आपल्याला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, राज्य मागास आयोग स्थापन झाला आहे, अध्यक्षासही सर्व सदस्यांची नियुक्ती झाली आहे आणि यामुळे हा आयोग माझ्या मते चांगल्या पद्धतीने कार्य करून राठोड साहेब जसे म्हणतात त्या पद्धतीने सुद्धा जनगणना हा आयोग करू शकतो. एखादा हा मागास किती प्रमाणात आहे, किती टक्के आहे हे ठरवण्याचं कार्य देखील हा आयोग माझ्या मते करू शकतो. त्यामुळं या आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये जेवढ्या गोष्टी येतात त्या गोष्टी करण्याचं कार्य हे आता आयोग स्थापन झाल्यानंतर ते हाती घेतील. ठीक आहे, आपण दोघंही मान्यवर या चर्चेत आलात आणि आपापल्या पद्धतीनं तर्क मांडलेत.
या निमित्तानं चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात निष्कर्षावर येणं आता तरी अवघड आहे. हरिभाऊंनी आपला तर्क दिलाय, डॉक्टर अशोकराव आपला तर्क मांडतायत, काय होईल ते येत्या काळामध्ये आपल्याला दिसेलच. तुर्तास वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. आपण दोघेही मान्यवर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.